हॅलो गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताज किचन डॉट कॉम या चॅनलवर. आज तुमच्यासोबत मी केकची एक सोपी डिझाईन शेअर करणारच आहे, पण सोबतच डार्क रेड आणि डार्क ग्रीन कलर कसा तयार करायचा याच्या खूप अशा टिप्स देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्यामुळे तुम्हाला केकला डार्क शेड कसे द्यायचे याची आयडिया नक्की येईल. तर चला, जास्त उशीर न करता वळूयात आपल्या व्हिडिओकडे. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा. तर सगळ्यात आधी हा केक करण्यासाठी इथे मी इकोबेक पेपर वापरून आधी टिनमध्ये हा ठेवून घेणार आहे, ज्यामुळे आपलं जे केकचं बेकिंग आहे ते एकदम ग्रीसप्रूफ असं होईल. तर तुम्हाला माहितीच आहे, इकोबेक पेपर वापरल्यामुळे आपल्याला ऑइलिंग करण्याची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने मी टिनमध्ये हा इकोबेक पेपर ठेवून घेतलेला आहे आणि यामध्ये बॅटर पोर करून मी रेड वेल्वेटचा केक स्पंज तयार करून घेतलेला आहे. तर रेड वेल्वेटच्या केक स्पंजसाठी मी फक्त व्हॅनिला प्रीमिक्सचं बॅटर, आपण जसं करतो त्याप्रमाणेच बॅटर तयार करून घेऊन त्यामध्ये रेड कलर ॲड केलेला आहे आणि ते बॅटर त्यामध्ये पोर करून अशा पद्धतीचा केक स्पंज तयार करून घेतलेला आहे. प्रीमिक्सचा वापर करून रेड वेल्वेट केक स्पंज कसा तयार करायचा किंवा होममेड केक स्पंज कसा तयार करायचा या दोन्हीही रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोडेड आहेत. त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही हे दोन्हीही व्हिडिओ बघू शकता. तर आता तुम्ही इथे बघू शकता, मी 3 लेअरमध्ये या केकची कटिंग करून घेतलेली आहे आणि याला आपल्याला नॉर्मल फ्लेवरिंग करायची आहे, त्यामुळे इथे मी केक स्पंजला सोकिंग करून वरच्या बाजूने क्रीम अप्लाय केलेली आहे आणि क्रीममध्ये रोज सिरप ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने तीनही लेअर अरेंज करून याला मी क्रम कोटिंग करून घेणार आहे आणि मग करणार आहे याची आयसिंग. आता जोपर्यंत केकची आयसिंग होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला कलर्सबद्दल थोडीशी माहिती देते. तर जेव्हा आपल्याला डार्क कलर किंवा डार्क शेड द्यायचे असतात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर तुम्ही जेल कलर किंवा थिक कलर लिक्विडमध्ये जर तुमच्याकडे थिक कलर असतील तर ते सुद्धा वापरू शकता आणि जेल कलर वापरले तर आणखीन छान इफेक्ट येतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला जिथे जिथे डार्क शेड द्यायचा आहे तिथे तुम्ही जेल कलर्सचा वापर करावा. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुम्हाला प्रीबुक्ड ऑर्डर असतील तर अशा वेळेस जर तुम्हाला रेड कलर किंवा डार्क रेड कलरचा केक तयार करायचा असेल तर अशा वेळेस आदल्या दिवशी म्हणजे एक दिवस आधी तुम्ही क्रीममध्ये रेड कलर ॲड करायचा आहे, तो व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि तुम्ही ओव्हरनाईट त्याला एअरटाईट करून जर फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याला आणखीन त्याचा कलर जो आहे तो आणखीन ब्राईट होतो. त्यामुळे ही एक पद्धत आहे कलर डार्क करण्याची. दुसरी पद्धत अशी आहे की नॉर्मल आपल्या व्हिपिंग क्रीममध्ये डार्क जेल कलर तुम्ही ॲड करायचा आहे आणि त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे पाइपिंग बॅगमध्ये सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे. तर ही मेथड जेव्हा तुम्हाला इन्स्टंट केक तयार करून द्यायचा असतो डार्क शेडचा त्यासाठी वापरू शकता आणि जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी केक द्यायचा असेल तर तुम्ही मी आधी सांगितल्याप्रमाणे फ्रीजमध्ये अशा प्रकारची डार्क कलरची क्रीम करून ठेवू शकता, ज्यामुळे जर ती ओव्हरनाईट किंवा 3 ते 4 तास राहिली तर त्याचा शेड आणखीन ब्राईट होण्यास मदत होते. तर इथे मी N1 नंबरचं नोझल वापरून अशा पद्धतीच्या रोजेट्स इथे काढून घेणार आहे. या व्हिडिओमध्ये मी इन्स्टंट मेथड वापरलेली आहे, क्रीममध्ये रेड कलर ॲड करून पाइपिंग बॅगमध्ये सुद्धा केलेला आहे आणि त्याचा रिझल्टसुद्धा खूप छान आलेला आहे. बऱ्याच वेळा असं होतं की डार्क शेड क्रीममध्ये येत नाही, त्यामुळे आपण जास्त कलर ॲड करतो आणि जास्त कलर ॲड केल्यामुळे क्रीमची चव तर कडवट होतेच, सोबतच ते कलर ब्लीड करतात म्हणजे तोंडामध्ये त्याचा कलर तसाच राहतो. त्यामुळे नेहमी कलर चांगल्या क्वालिटीचे वापरा, ज्यामुळे ते कडवट लागणार नाहीत. आणि ह्या ज्या दोन पद्धती मी सांगितल्यात त्याप्रमाणे तुम्ही वापरून बघा तर तुम्हाला याचा छान असा रिझल्ट मिळेल. आता सेम नोझलने मी खालच्या बाजूने सुद्धा इथे बॉर्डर करून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला मी एक नवीन प्रकारचा डार्क ग्रीन कलर दाखवणार आहे. तर इथे माझ्याकडे रेड कलरची क्रीम थोडी शिल्लक होती, सो त्याच क्रीममध्ये मी ग्रीन कलर ॲड केलेला आहे. नॉर्मल आपला जो लिक्विड कलर असतो तोच मी या क्रीममध्ये ॲड केलेला आहे आणि इथे मिक्स करून घेतलेला आहे. एक मेहंदी कलर जो असतो आपण ज्याला म्हणतो त्याप्रमाणे इथे हा शेड तयार होतो. तर आधी मी थोडासा कलर ॲड करून मिक्स करून घेतलेला आहे आणि मला आणखीन ब्राईट कलर हवा होता, त्यामुळे मी आणखीन थोडासा ग्रीन शेड यामध्ये ॲड केलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान असा मेहंदी कलर एकदम डार्क शेड जो आहे तो क्रीमचा तयार झालेला आहे आणि ही क्रीम मी ग्रीन कलर एका पाइपिंग बॅगमध्ये फिलअप करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि त्याला पुढच्या बाजूने व्ही शेपची कटिंग दिलेली आहे आणि त्यामध्ये ही क्रीम फिलअप करून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान आणि डार्क ग्रीन कलर इथे आलेला आहे, मेहंदी कलर आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीचा कलर इथे आलेला आहे. सो या छोट्या छोट्या ट्रिक्स असतात ज्या वापरून आपण आपला केक आणखी ब्राईट आणि छान करू शकतो.
तर अशा पद्धतीने डार्क ग्रीन कलर आणि डार्क रेड कलर कसा द्यायचा याच्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्याच आहेत. त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला जाता जाता एक लाईक द्यायला विसरू नका. आणि जर चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आता इथे काही स्प्रिंकलर्सचा वापर करून हा केक मी फायनल केलेला आहे आणि थोडासा सिल्वर स्प्रे मी यावर डस्ट करणार आहे, ज्यामुळे केकच्या क्रीमला आणखीन एक सुंदर अशी शाईन येईल. सो तुम्ही इथे बघू शकता किती छान आपला इथे रोझेट केक तयार झालेला आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.